तुषार तुषार सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज दरांगे पाटलांच्या उपोषणाचा आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला धरून अनेक गावामध्ये नेत्यांना बंदी केलेली आहेत, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी पंचवटी परिसरामध्ये सर्व आमदार खासदार नेत्यांना बंदी घातलेली आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला कोणीही कार्यक्रम ठेवणार तर नाही, पण कुठल्याही कार्यक्रमाला कोणी आलं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर या पंचवटी परिसरात लावू, सोशल मीडियातून त्यांचा समाचार घेऊ. अंदर कोणी आमदार खासदार मंत्री या पंचवटी परिसरात येण्याचा प्रयत्न जर केला त्याला मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने घेराव घातला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण झाला, याला सर्वात जबाबदार तो आमदार खासदार मंत्री या ठिकाणी असेल. आज प्रचंड प्रमाणात मराठा आरक्षणाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज दरांगे पाटलांनी आव्हान केलेलं आहे, कोणीही कुठल्या पद्धतीने कुठेही गालबोट न लागता या ठिकाणी आंदोलन करावं. आम्ही या ठिकाणी अतिशय शांततेने आंदोलन या ठिकाणी करतोय. आंदोलन करत असताना ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला ते छगनराव भुजबळ असतील, तो सदावर्ते असेल, या सर्वांचा निषेध सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही नोंदवलेला आहे. आणि जे भुजबळांजवळ जिल्ह्यातील मराठा नेते आहेत ते मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये भुजबळांकडे आमची बाजू मांडत नाही, अशा सर्वांनी आपले आडनाव बदलावं असं मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन करू, लवकरात लवकर जरांगे पाटील यांच्या मागणीला पूर्ण करून मराठा आरक्षण द्यावं. येणाऱ्या काळामध्ये जर कधी कायदा सुव्यवस्था हातात घेण्याची वेळ आली तर याला सर्वस्व जबाबदार राज्य शासन राहील, राज्यकर्ते राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो.